लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महानगर पालिके तरफे सध्या पावसाळी पूर्व कामाची जी स्थिती आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या अंतर्गत जे काम शहरामध्ये सुरू आहेत त्याचा पाहणी दौरा आज मी आयोजित केला होता। सायन पनवेल हायवेवरती विविध जे कलवट आहेत ज्या ठिकाणी काही जागांवरती दरवर्षी वॉटर लॉगिंग होतं अशी काही ठिकाणं आहेत या ठिकाणांची पाहणी करण्यात आली। पर्टिक्युलरली हर्डिली या कंपनीच्या जवळचा जो मोठा नाला आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला जाणवतं की प्रत्येक वर्षी त्या कलवटच्या खाली वॉटर लॉगिंग होतंच आणि पाण्याचा फुगवटा झाल्यामुळे रस्त्यावरती पण पाणी येतं त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली। यावर्षी त्या ठिकाणी एक विशेष अशी मशीन जी पाण्यामध्ये उतरून पूर्ण तो कलवटच्या खालचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष साचलेला गाळ आहे अनेक वर्षांपासून तो गाळ काढण्यात आलेला नाही तो गाळ साफ करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या की येत्या 5 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करून घ्यावं म्हणजे पूर्णतः तो मागचा नाला तर क्लिअर केलेलाच आहे कलवट खालचा गाळ काढल्यामुळे संपूर्ण एंड टू एंड ते पाणी तिथं साचणार नाही आणि पूर्ण तो भाग क्लिअर होऊन जाईल। त्याचबरोबर सायन पनवेलवरची इतर जी ठिकाणं आहेत जसं LP जंक्शनचा एक सेक्शन आहे ज्या ठिकाणी कलवट न करता पाईप टाकलेला आहे PWD ने आणि त्या पाईपमुळं पुढे फार मोठा त्याला स्कोप पाणी झाला नसल्यामुळं मागं फुगवटा निर्माण होतो आणि पाण्याचं फार मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉगिंग होताना आढळतं। त्याला पुढच्या भागामध्ये एक कलवट टाकून तो जर आपण MIDC मध्ये जाणाऱ्या नाल्याला जोडला तर तिथलंही आपल्याला एक जे काही वॉटर लॉगिंग होतं त्यातनं सुद्धा मार्ग निघू शकतो अशा पद्धतीने सूचना देण्यात आला आणि त्याचंही काम इमर्जन्सी आता हाती घेऊन पावसाळ्याच्या पूर्वी येत्या आठवडाभरामध्ये पूर्ण करता येईल अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या। सायवन पनवेल वगळता एक महत्वाचं ठिकाण जे शहरामध्ये ज्या ठिकाणी पाऊस अतिवृष्टी झाल्यानंतर वॉटर लॉगिंग मोठ्या प्रमाणावर होतं असं आढळतं ते आहे सेक्टर 17 जो मोठा नाला आहे त्या नाल्याची पाहणी करण्यात आली। आज नेमकं ज्यावेळी पाहणी केली त्यावेळी आपली जवळपास 4.5 मीटरची हाई टाईड होती आणि त्यामुळे हाई टाईडच्या दरम्यानमध्ये जो आपलं वाशी रेल्वे स्टेशनच्या बाजूचं होल्डिंग पॉइंट आहे तिथले सर्व जर फ्लॅप गेट दुरुस्त नसतील तर मोठ्या प्रमाणावरती पाणी आतमध्ये घुसतं आणि त्या ठिकाणी पाणी ऑलमोस्ट जमिनीच्या रस्त्याच्या लेवल पर्यंत येतं आणि त्याच दिवशी अतिवृष्टी झाली तर ते रस्त्यावरती पाणी वाहून येतं। त्या ठिकाणी सेक्टर 17 जो नाला आहे त्याचं गाळ काढण्याचं काम सुरू आहे तिथे पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे खोली असल्यामुळे पोकलन आतमध्ये उतरणं शक्य नसलं तरी लांब पंजाचे पोकलन जर आणले आणि त्यातून गाळ काढून तो गाळ फक्त कडेला साचून न ठेवता तिथं दूर वाहून न्यायचा जेणेकरून पुन्हा पाऊस पडल्यानंतर नाल्यामध्ये तो जाणार नाही अशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या। आणि वाशी सेक्टर 17 नाल्याव्यतिरिक्त जे आपले तिथे येणारं पाणी जे आहे त्यामध्ये होल्डिंग पॉईंटच्या नंतरच ते पाणी आतमध्ये येतं त्यामुळं रेल्वे स्टेशन वाशीच्या बाजूचा जो होल्डिंग पॉईंट आहे किंवा सेक्टर 8 वाशीचं जे होल्डिंग पॉईंट आहे त्याचीही पाहणी करण्यात आली। शहरातील सर्व होल्डिंग पॉईंटचे जे फ्लॅप गेट आहेत त्या फ्लॅप गेटची दुरुस्ती युद्ध पातळीवरती आत्ता सुरू असून सर्व फ्लॅप गेटची दुरुस्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ती होईल याची शाश्वती विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येत्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ते दुरुस्तीसाठी म्हणजे काही रिपेअर्स वगैरे तूटफूट पावसाळ्या दरम्यान झाले तरी इमिडिएट त्या ठिकाणी रिपेअर होणं आवश्यक आहे। जर हे फ्लॅप गेट व्यवस्थित काम केलं तर फार मोठ्या प्रमाणावरती भरतीचं पाणी जे आतमध्ये येतं त्याच्यावरती रोग बसू शकेल आणि त्याचवेळी अतिवृष्टी झाली तर जे मोठ्या प्रमाणावरती पाणी शहरामध्ये घुसण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात ठराविक ठिकाणी त्याला सुद्धा आपल्याला प्रतिरोध करता येईल। त्यामुळे होल्डिंग प्लांटचे जे फ्लॅप गेट आहेत त्या सर्वांची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपले पंपिंग हाऊस जे आहेत त्या पंपिंग हाऊसची पण पाहणी करण्यात आली। सेक्टर 8 पर्टिक्युलरली बिल्डिंग जी आहे ती फार अनस्टेबल झालेली आहे त्याचं नवीन कामाचं आता जरी आपण फायनलायझेशन केलेलं असलं तरी प्रत्यक्षात काम सुरू होऊन पूर्णत्वाला यायला काही कालावधी जाईल। या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याच बिल्डिंगकडनं काम करून घ्यावं लागणार आहे त्यामुळे त्या बिल्डिंगला सपोर्ट मेकॅनिझम आता निर्माण करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे त्याची पाहणी करण्यात आली। आणि सर्व पंपिंग स्टेशनला एक साधारणतः अनुभव आपला असा आहे की ज्यावेळी अतिवृष्टी होती त्याचवेळी लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर जर ते पंप इमर्जन्सीमध्ये चालू शकला नाही तर आपला सगळा पर्पज डिफीट होतो आणि त्यामुळं ते पंपिंग स्टेशन 24 तास चालू राहील इव्हन इन केस ऑफ इमर्जन्सी एवढा सफिशियंट बॅकअप त्या ठिकाणी ठेवण्यात यावा याच्या सूचना देण्यात आल्या।
पावसाळी गटर जे असतात स्टॉर्म वॉटर लाईन याचीही पाहणी करण्यात आली कोपरखैरणामध्ये. त्या ठिकाणी ज्या एंड टू एंड पावसाळी गटर जे आहेत ते साफ होणं गरजेचं आहे, कारण त्याचे जे झाकणं आहेत FRP चे ते झाकणं फर्स्ट ऑफ ऑल जर प्रेशर आलं तर उडून पडू नये, याच्यासाठी त्याला काही आपण कळ बसवू शकतो याचं काम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलं आहे. त्याची व्याप्ती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आणि स्टॉर्म वॉटर लाईन असेल, नाला असेल, गटर असेल, एंड टू एंड क्लिअर होणं गरजेचं आहे. नैसर्गिक नाला जमावापासून आपल्या शहरात सुरू होतो किंवा डोंगराच्या पायथ्याला सुरू होतो तिथपासून शहराच्या बाहेर पडेपर्यंत एंड टू एंड क्लिअर, तसंच स्टॉर्म वॉटर गटर आहे ती सुद्धा एंड टू एंड क्लिअर होणं हे अत्यंत आवश्यक आहे, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या. एकंदर नाला सफाई किंवा स्टॉर्म वॉटर लाईनची जी काही आपली साफसफाई चालू आहे त्याचं काम बऱ्याच अंशी पूर्ण जरी झालं असलं तरी अजूनही काही मोक्याची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ते काम प्रलंबित आहे. हे शेवटच्या टप्प्यात जरी असलं तरी पाऊस कधीही सुरू होऊ शकतो हे गृहित धरून, कारण आता एक वादळ जरी गेलं तरी बंगालच्या उपसागरात दुसरं वादळ आलंय, त्याचा येत्या 2-3 दिवसांमध्ये काही इम्पॅक्ट आपल्याकडे सुद्धा पावसाच्या स्वरूपात येऊ शकतो, ह्या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून आपल्याला हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. दरवर्षीचा अनुभव आहे की काहीतरी दिवस असे असतात की ज्यावेळी हायटाईड येते आणि त्याचवेळी अतिवृष्टी होते आणि काही ठराविक ठिकाणी वॉटर लॉगिंग होते. या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून पूर्ण तयारी विभागाच्या वतीने करण्यात यावी जेणेकरून लोकांना होणारा इन्कन्व्हिनियन्स एकदम कमीत कमी ठेवता येईल, त्यामुळे होणारं नुकसान जे आहे हे पूर्णपणे अवॉइड कसं करता येईल हे पाहण्याकडे विभागाचं लक्ष असावं, अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि नाले सफाईच्या कामामध्ये किंवा पावसाळी गटार आहेत त्याच्या सफाईच्या कामामध्ये कुठलीही दिरंगाई व्हायला नको, अशा पद्धतीच्या सूचना विभागाला देण्यात आलेल्या आहेत.